नवी मुंबई नेटवर्क। एरोली प्रभाग क्रमांक 19 में गांव देवी क्रिकेट संघ द्वारा एरोली कोलीवाड़ा स्थित गांव देवी मैदान में स्वर्गीय सागर नाथ शंकर पाटिल और स्वर्गीय सावित्री अरुण वैधी के स्मरण में आयोजित भव्य स्मृति चषक 2021 ओवरआर्म क्रिकेट टूर्नामेंट का उद्घाटन एरोली के प्रथम विधायक संदीप नाइक द्वारा जोशो खरोश के साथ सम्पन्न हुआ। यूथ आइकॉन संदीप नाइक, उन्होंने इस मौके पर खुद बल्लेबाजी कर आधिकारिक तौर पर इस क्रिकेट टूर्नामेंट की शुरुआत की, जहां इस अवसर पर उनके साथ मौजूद थे पूर्व स्थायी समिति सभापति अनंत सुधार, प्रभाग क्रमांक 19 के समाज सेविका वैशाली द्वारकानाथ पाटिल, कोली महासंघ संगठना एरोली शहर प्रमुख अरुण धर्मा वैती, नवी मुंबई सोशल मीडिया के विठल बांगर, साथ ही उपस्थित थे असंख्य ग्रामस्थ। इस दो दिवसीय क्रिकेट टूर्नामेंट की आधिकारिक शुरुआत के साथ ही साथ संदीप नायक के हाथों टॉस उड़ाकर इस क्रिकेट टूर्नामेंट को शुरू किया गया। बता दें कि कोरोना काल में अपने प्राण गवा बैठे लोगों की याद में इस स्मृति चषक का आयोजन किया गया है, जहां तमाम मान्यवरों ने मंच पर श्रद्धांजलि अर्पित कर तमाम लोगों को भावभीनी श्रद्धांजलि दी। इस दौरान संदीप नायक के जोशीले भाषण ने सभी उपस्थित खिलाड़ियों को जोश और उत्साह से लबरेज कर दिया। इतना ही नहीं, हेल्थ इज वेल्थ का संदेश देते हुए संदीप नायक ने तमाम युवा खिलाड़ियों को शुभकामनाएं दी। मीडिया से बात करते हुए संदीप नायक ने अपनी भावनाएं व्यक्त की। ऐरोली कोळीवाडा ग्रामस्थ मंडल, कोरोना कालावधि मध्ये गावातून जे आपल्याला नागरिक सोडून गेले, त्यांचा परिवार त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ ह्यांनी या दुःखामधून बाहेर निघत असताना जे आपल्याला सोडून गेले त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला पाहिजे आणि पुन्हा आपण आपली सुरुवात जीवनाची केली पाहिजे या उद्देशानं या सर्वच गावातील ग्रामस्थांनी एक आगळा वेगळा असा श्रद्धांजली चषकाचं आयोजन ऐरोली कोळीवाडा परिसरात केलेलं आहे। संपूर्ण नवी मुंबईतल्या टीम्सनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सोशल डिस्टन्सिंग सर्व नियमांचं पालन करत खेळ हा सुरू झाला पाहिजे, नैराश्यातून आपण सगळेजण परत बाहेर निघालो पाहिजे अशा अत्यंत चांगल्या हेतूनं अत्यंत उत्कृष्ट असं आयोजन ऐरोली कोळीवाडा ग्रामस्थ या सर्वच घटकानं केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। मी सर्वप्रथम ऐरोली कोळीवाडा या परिसरामधील जे नागरिक आपल्याला सोडून गेले त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि अत्यंत वेगळा असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्यातल्या लोकांच्या स्मृतीकरता आयोजित केलेलं चषक आणि आयोजित केलेली स्पर्धा ह्यामध्ये जे उत्कृष्ट आयोजन या सर्व ग्रामस्थांनी केलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। इस दौरान संदीप नायक ने इशारों ही इशारों में संकेत देते हुए कहा कि गणेश नायक ने शुरू से अपने कार्यों के जरिए एक एक रन ऐसे निकाले हैं जिसे देखकर लगता नहीं कि नए सिरे से कोई फटकेबाजी करने की जरूरत पड़ेगी। नाईक साहेबांनी सर्वांना घेऊन जे सुरुवातीपासून जे एक एक रन काढलेले आहेत त्या रनाचंच त्या ठिकाणी जी संख्या एवढी मोठी आहे की नव्यानं फटकेबाजी करायची गरज लागेल असं मला निश्चित त्या प्रकारे वाटत नाही। संदीप नायक ने कहा की आज गणेश नायक के पास ज्येष्ठ और अनुभवी कार्यकर्ताओं की पूरी फौज है और उन्हें उनके अनुभवी और ज्येष्ठ कार्यकर्ता अच्छे कार्यकर्ता बनाने की फैक्ट्री कहते हैं। नाईक साहेबांकडे अनुभवाची आणि प्रामाणिक आणि खऱ्या अर्थानं राजकारण म्हणून नाही समाजसेवा म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ज्येष्ठ सहकाऱ्यांची फौज नाईक साहेबांकडे। नाईक साहेबांना मी चांगले कार्यकर्ते बनवण्याची मशीन असे आनंद सुतार साहेब म्हणत असतात, त्यामुळे ज्यांच्याकडे आनंद सुतार साहेबांसारखे एक अनुभवी आणि प्रामाणिक आणि जस्ट एक ध्येयानं
एक समाजाच्या कार्याकरता एक 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 स्वतःला झोकून दिलेले असे कार्यकर्ते या संपूर्ण नवी मुंबईत आहेत, आणि त्याला तरुण जे फक्त आपल्या शहरामध्ये चांगल्या गोष्टी व्हाव्यात, आपल्या नेतृत्वाचे चांगले विचार हे तळागाळापर्यंत पोहोचावेत हे ज्या तरुणांना वाटतं, ह्या दोघांची सांगड घालण्याचं काम आदरणीय नाईकसाहेब नक्कीच करतील. आणि नाईकसाहेबांचे नवी मुंबईला सुरक्षित ठेवणारे, नवी मुंबईला अजून विकासाकडे नेणारे विचार हे नक्कीच यशस्वी होतील असा माझा ठाम विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.